ब्रिटिश काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राचं नंदनवन अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरला सध्या बकाल करण्याचे काम शासनाद्वारे सुरू आहे. 125 वर्ष जुन्या पेटीड लायब्ररीला आधुनिकतेचा साथ चढून तिचं गतवैभव हिरावून घेतलं जातंय. तर मुख्य बाजारपेठेचा पुरातन बाज संपून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. थंड हवेच्या ठिकाणी काँक्रीट रस्त्याचे गरज नसताना त्याचा घाट घालून शासन एक प्रकारे महाबळेश्वरचे नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास करत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहेत. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी स्वतः कामाची पाहणी करून ठेकेदारांना लेखी समज देत सक्त सूचना केल्या होत्या. 16 मार्च पर्यंत डॉक्टर साबणे रोडचे काम पूर्ण झाले पाहिजे, तसेच मस्जिद रोडचे काम 25 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जर काम दिलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर कायदेशीर कारवाई करून दंड आकारला जाईल. तसेच सर्व ठेकेदारांची सुरक्षा अमानत रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल अशी समज देण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये मी मार्केटमध्ये तर नाही, पण मार्केटची परिस्थिती बघता आज तुम्ही इथे कित्येक वर्षापासून येत असाल पर्यटक, आणि त्याच्यानंतर महाबळेश्वरचे राहणारे आमचे व्यापारी वर्गातून होणारा संताप कशाबद्दल, तर महाबळेश्वरमध्ये जे आत्ता जे काम चालू आहे रस्त्याचं महाबळेश्वर मार्केटचं, ते काम त्यांनी आपल्याला प्रशासनानं सांगितलेलं की 3 महिन्याच्या अगोदर दोन्ही साईड पूर्ण करून देतो. त्याच्यातलं आहे ना जवळजवळ आहे ना 65% पण काम पूर्ण झालेलं नाही. तर याच्यातून आहे ना पलीकडच्या लोकांना होणारा सगळ्यात मोठा संताप तो मी व्यक्त करतो माझ्या माध्यमातून. तर माझं असंच म्हणणं आहे तुम्हाला की महाबळेश्वरवासियांनी ह्याला आहे ना उठाव केला पाहिजे, कारण येणारा आपलं सीझन याच्यावरती आपलं सगळं अवलंबून आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगण्याची गोष्ट अशी की आपण जवळजवळ आहे ना 125 वर्षापूर्वीची आपली नगरपालिका जी ब्रिटिश काळापासून आहे, जी ब्रिटिश काळापासून आज तागायत अशी कधीच परिस्थिती आली नव्हती, अशी परिस्थिती आज महाबळेश्वरवासियांवर आलेली आहे. मग त्याच्यातला सर्वसामान्य का व्यापारी असू द्या, नाही तर गावातलं कोणी एखादा काठी विकणारा, नाही तर स्ट्रॉबेरी विकणारा, या सगळ्यांवर आहे ना सगळं कुर्दंड आहे ना यांनी लावलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो की तुमचे आमचे आता आमचेच म्हणावे लागतील, कारण काय मुख्याधिकारी तर जे मुख्याधिकारी पाटील साहेब यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि तत्काळ आहे ना या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की या ठेकेदार ज्यांनी हे काम घेतलेलं आहे, हे जे मंदगतीने काम चाललेलं आहे कासवासारखं, तर या कासवासारख्या कामाचं आहे ना जे चाललेलं काम त्याच्यावरती आहे ना बँड आणून त्याच्यावरती आहे ना कडक कारवाई करून हे काम आहे ना स्थगित करावं आणि दुसऱ्या कुठल्या तरी ठेकेदाराला देऊन हे काम आहे ना पूर्ण तत्वावर आणावं, नाहीतर महाबळेश्वरमध्ये आहे ना सगळ्यात मोठा संताप उदयास येईल. कारण त्याच्या पाठीमागचं असं की 3 महिने झाले जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये होणारं जे आपलं काम होतं ते आज तुम्हाला कुठं काही सांगत की आज ही 3 महिन्यामध्ये ते काम पूर्ण झालेलं नाही. तर यासाठी मी RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाबळेश्वर शहर उपाध्यक्ष या नात्याने इथं बोलत आहे, आणि उद्या भविष्यात जर अशी वेळ आलीच तर व्यापारी वर्गाच्या नाही तर आमच्या महाबळेश्वरसाठी बोलायची वेळ आली तर मी माझ्या पद्धतीनं आंदोलन छेडीन, याच्यात कीड मात्र शंका नाही.